आज आपण डॉक्टर कैलास दौंड यांनी लिहिलेली एक कविता गोधडी पाहतो. आता गोधडी असेल, गोंगडी असेल, हे एकेकाळी आपल्या मराठी कुटुंबाचा संस्कृतीचा एक अविभाज्य घटक किंवा भाग होता. पण काळाबरोबर गोधडी किंवा गोंगडी आपल्या घरातून जवळपास संपुष्टात आल्या, हळूहळू लुप्त पावू लागले. त्यातीलच गोधडी, आता गोधडी म्हणजे आपल्याला माहित आहे सगळ्यांना, काय म्हणतो आपण, पांघरून. पण कवी म्हणतात गोधडी हे फक्त पांघरून नसून ते पांघरूणापेक्षा अधिक म्हणजे काय, की आपल्या घरातील दारिद्र्यावर, गरिबीवर ठुंकर घालण्याचं, गरिबीची लाज राखण्याचं आणि तरीही मायेची देणारा वस्त्र आहे. आणि हाच धागा कवींनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये व्यक्त केला. तर गोधडी म्हणजे काय, विविध वस्त्रापासून तयार केलेले पांघरून, चिंधी कापडाचा फटका तुकडा, अस्तर कापडाला आतून लावायचे पातळ कलम वस्त्र, लुगडे साडी म्हणा, हिरकल म्हणा, नववारी म्हणा, अजून काय म्हणा. जीर्ण म्हणजे जुने पुराणे, स्मृती आठवत. कुडता, आवाज येत नाही, कुडता सदरा अंगरखा शर्ट. पटकूर म्हणजे कापडाचा छोटासा तुकडा. बघूया गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, तर गोधडी म्हणजेच गोधडी असते. मायेलाही मिळणारी खूप असते, गोधडीला असते असत बापाच्या फटक्या धोतराचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फटक्या लुगड्याच्या पाच. आता कवी म्हणतात की गोधडी म्हणजे फक्त अनेक कापडांचा, चिंध्यांचा बोचका किंवा एकत्र बोचके कपडे शिवून तयार केलेलं कापड नाही आहे. तर ती गोधडी म्हणजे घरातील सदस्यांच्या जुन्या झालेल्या आणि त्याच्या सोबत जोडलेल्या आठवणींचे जे धागे आहेत, त्या धाग्यामुळं ते कपडे टाकून न दिल्यामुळं अनेक वस्त्रांच्या एकत्रीकरणातून त्याला नाजूक शिलाईकाम करून हातावर शिवून तयार केलेलं ते वस्त्र. मग काय असतं या गोधडीला? आता गोधडीची रचना तुम्ही पाहिली असेल वरून, विविध रंगाचे, विविध आकाराचे, विविध कपड्यांचे साहित्याचे तुकडे आणि आतून त्याला एक छोटस तलम पातळ अस्तर लावलेलं असत. मग कवी म्हणतात मायेला ही मिळणारी ऊब असते. जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे, जी करुणा आहे एकमेकाबद्दल सदस्यांना असणार, प्रेम आहे, काळजी आहे, त्या सर्व प्रेमाला काळजीला मिळणारी आतून मिळणारी ती एक माया असते. आणि याच मायेचा भाग म्हणून कवी म्हणतात की त्या कापडाला आतून लावलेलं जे वस्त्र आहे, ते वस्त्र कशाचं आहे, तर आपल्या बाचं वडिलांचं जे जुनं झालेलं धोतर आहे, जे आता जागोजागी फाटलेलं आहे, त्याला शिवून शिवून टाकून द्यायच्या वेळेस आलेला आहे, त्या धोतराच्या तुकड्यांचं आतून एक पातळ त्याला अस्तर लावलेलं असत. किंवा अजून त्या गोधडीला आपण काय लावलेलं असत, आईला बापाने घेतलेल्या फटक्या लुगड्याचे आ लावलेले असते असत. किंवा कधी काळी घरातील वडिलांनी आपल्या बायकोला म्हणजेच त्या घरातील लहान मुलांच्या
आजचा जीर्ण कुर्ता माहेरातून आलेला आईच्या लुगड्याचं पटकून आणि पहिल्या संक्रातीला बाण घेतलेलं अनेक ठिगळं लावून जीर्ण झालेलं आईचं साडी. कवी म्हणतात या गोधडीमध्ये अनेक चिंध्या असतात. या चिंध्या जसं वर्गामध्ये लहान मुलं दाटी वाटीनं बसतात तुम्ही तसं अनेक चिंध्या आईनं दटावून रागून एकत्र करून आणि शिस्तीत व्यवस्थित बसवलेल्या त्या चिंध्या आहेत. मग त्यात काय काय असतात? मामानं आपल्या लाडक्या बच्च्याला कधी काळी घेतलेलं जे अंगर काय शर्ट आहे सदरा आहे त्याचा वापरून वापरून झालेला चोथा झाल्यामुळे ते टाकून दिलेलं मामानं घेतलेलं शर्ट असेल किंवा आई जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरी आली माहेरून तिला संक्रांतीसाठी घेतलेल्या साडीचा तुकडा असेल हे सगळे असे अनेक तुकडे किंवा घरातील एखादी आजीबाई आहे त्या आजीबाईचं वापरून वापरून जीर्ण झालेलं फाटून गेलेलं इरकल असेल वडिलाच्या शरीराचा बाईचा तुकडा असेल इतर सदस्यांचे कपडे असतील हे सर्व तुकडे स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित आकार देऊन आणि हाताचं अतिशय नाजूक नक्षीकाम करून सुंदरपणे त्याला व्यवस्थित बसवून त्याचं एक सुंदर सुबक पांघरून तयार केलं आणि म्हटलं तर गोधडी बनवणं एक खरंच अतिशय जिगरीच संयमाच आणि वेळ खाऊ का त्याला दोन्ही बाजूने शिवणं योग्य तो आकार देणं त्याचे तुकडे करणं ते तुकडे बरोबर रंगसंगती आणि त्याचा आकार बघून बसवणं आतून पातळवर अस्तर लावणं या गोष्टी ही कला आता ही कला आजकाल फार कमी लोकांकडे राहिली आहे. परंतु पूर्वी घराघरामध्ये आई असेल आजी असेल किंवा घरातील एखादी मोठी स्त्री असेल असे वस्त्र विणण्याचा आणि त्याच्यापासून हे धागे आणि सुई दोरा वापरून ते सुंदर आणि नुसतं सुंदरच नाहीये कसलीही कडाक्याची थंडी जरी पडली तर त्या थंडीपासून आत झोपणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण आणि बचाव करण्याचं काम मग अशा या गोधडीमध्ये कवी म्हणतात की अनेक कपड्यांचे तुकडे असतात मग ते मामानं घेतलेलं बाच्याला शर्टाचा तुकडा असेल किंवा साडी असेल संक्रांतीला घेतलेली अशा अनेक साड्यांचे तुकडे तुकडे एकत्रित आणि त्या शर्टाचे तुकडे किंवा इतर कापडांचे तुकडे व्यवस्थित त्याची रंगसंगती तुमच्या भाषेमध्ये त्याचं संपूर्ण आरेखन त्याला विविध आकार देऊन व्यवस्थित बसवलेले असतात आणि नंतर त्याला धागे घालून ते सुई दोरानं हाताने शिवलेलं वस्त्र आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगड आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असत.
आपल्या अडचणींना तोंड करता येत नाही. मग मात्र तिने सुद्धा हे घर उभं करण्यामध्ये हा संघर्ष सुसह्य करण्यामध्ये वडिलांना तितकीच मोलाची साथ दिलेली असते. त्या अनेक आठवणी तिच्या डोळ्यापुढं तरळू लागतात आणि तिला एकूणच सगळं हे डोळ्यापुढं दिसू लागतं आणि ती भावनाशील. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे नसतो चिन्ह्यांचा बोचका, ऊब असते ऊब. अहो ऐकलं का, कवी म्हणतात म्हणून गोधडी म्हणजे नुसत्या चिन्ह्यांचा अनेक चिन्ह्या एकत्र केलेला बोचका किंवा कापडाचं गाठोडं नाहीये, तर त्याच्यामध्ये आईच्या मायेची ऊब आहे, त्याच्यामध्ये माहेरच्या माणसांची ऊब आहे, त्याच्यामध्ये तिनं केलेल्या खाल्लेल्या खस्ता तिच्या डोळ्यापुढचा तिचा संघर्ष हे सगळं आपल्याला आठवत राहतं आणि त्यातून ते वस्त्र तयार असतं. म्हणूनच ते वस्त्र आपल्याला प्रिय असतं आणि कदाचित त्यामुळेच कवी म्हणतात ते वस्त्र आईची माया त्यात पोचली गेल्यामुळे आठवणी जोडल्यामुळं ते वस्त्र आपल्या सगळ्यांना खूप देतं, थंडीपासून संरक्षण करतं, त्यात मायेची उभ असते. ठीक आहे, बऱ्याच अडचणी त्यात तुम्ही बोलताय माईक बंद केले नाही आहे तसं करू नका. तर कविता संपलेल्या छोटी कविता होती, इथून पुढं माईक बंद करून ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याच्याखाली जे प्रश्न उत्तर आहेत उपयोजित जे लेखन आहे ते सोडवण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबलो. खंड की हाँ इकड़े खंड